कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं आयुः कामार्थ सिद्धये सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत गणपति स्तोत्रं अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। आज आईसाहेब गंगेच्या उत्सवानिमित्त ज्ञानेश्वर माऊलीनं भगवद्गीतेतलं तत्व ज्ञानेश्वरीमध्ये सहजरित्या ब्रह्मानंद लहरी प्रकट केली। गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली। कोण म्हणतो? नामदेव महाराज। ज्ञानोबांनी हा ग्रंथ सहज लिहिला, काहीही पराकाष्ठा करावी लागली नाही। मग त्याच्यामध्ये ज्ञानोबा मोह लोभ आणि शोक या तीन तत्वाचं विवरण करत आहे। ज्ञानम मोह विनाशकम भगवतम प्रार्थम प्रवृत्तम रणे। भगवंतानी रणांगणामध्ये पार्थाचा मोह जाण्याकरता जे ज्ञान सांगितलं तेच गुह्य परम ज्ञान ज्ञानेश्वरांनी अगदी स्पष्ट मातृभाषेमध्ये सांगितलं। कोणाच्या? आपल्या मातृभाषे सहजरित्या। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत गीता आणि ज्ञानेश्वरी यांचाच प्रकाश जगाला उपयोगाला येणारा आहे। वर्तमान स्थितीमध्ये परदेशामध्ये सगळ्या लोकांनी गीतेला मान्य केलेलं आहे। काय म्हणता? गीतेला मान्य करून टाकलं म्हणजे त्यांनी गीता हा विषय इंग्रजीमध्ये शिकायला सुरुवात करून टाकली। म्हणून इथे लिहिलं आहे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे दोन्ही ग्रंथ जगाला प्रकाशमान होतील। आपले माजी राष्ट्रपती रेड्डी
यांनी नाही शंकरदयाळ शर्मा यांनी सगळी ज्ञानेश्वरी हिंदूतून करून टाकली आहे, पण ते उत्तर प्रदेशाच्या लोकांना त्याची काही अजून अनुभवाची गोडी आलेली नाही। संपूर्ण ज्ञानेश्वरी हिंदी रचना राष्ट्रपती पदावर असताना काय कोणाच्या हातून काय काम होईल काही सांगता येत नाही। आता ज्ञानेश्वरीमध्ये मोह कशाला म्हणतात याचं वर्णन सांगितलं। विनाशी पदार्थाची अंतःकरणामध्ये आसक्ती होणं म्हणजे मोह, पा केवढा गूढ अर्थ आहे। नाशवंत पदार्थांची जगामध्ये जेवढे पदार्थ आहे तेवढे नाशवंत आहे, मग नाशवंतांची आसक्ती होणं म्हणजे मोह आहे। आपण किरकोळ गोष्टीला आसक्ती आसक्ती शब्द वापरून टाकतो कारण आपली कुवत तेवढी आहे। ज्ञानेश्वरांनी सांगितलं अविनाशी वस्तूंची आसक्ती, पा तुम्ही पुत्रामध्ये मोह ठेवा तो सुद्धा नाशी आहे। जगामध्ये जेवढ्या स्थित्या निर्माण झालेल्या आहे त्या सगळ्या स्थित्या नाशवंत आहे आणि नाशवंताची आसक्ती धरतो मनुष्य, आशा सुद्धा कोणाची धरतो जो आपल्याला पोसू शकणार नाही त्याची। अहो मुलगा सस्पेंड झाला त्यालाच पगार नसेल तर तो आपल्या खर्चाला देईल कुठून, असं आहे। त्याचा उद्योग नाही चालला तर तो देईल कुठून, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशाश्वत आणि अविनाशी आहेत, शाश्वत नाही, आणि ज्या शाश्वत नाही अशा गोष्टींची आसक्ती मनुष्य धरतो। अर्जुनाला नातेवाईकांचा सात्विक मोह झालेला होता। अर्जुनाच्या समोरचं दृश्य असं आहे की सगळे नातेवाईक होते, त्याला तो जो मोह होता तो सात्विक होता। द्रोणाचार्यांचा मुलगा हा राजसी मोह आहे कारण दुर्योधनाने आपल्याला त्याच्या पदरी ठेवावं असा मोह होता। चांगल्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेला होता पण खरा भगवंत आपल्याला पोचतो याच्यावर त्याचा विश्वास आपला आहे असं नाही। बरं रोज म्हणता बरं हरितया, हां अगदी रोजच वेगवेगळ्या आवाजात। मी तुम्हाला मागे सांगितलं ना या चिन्मय मिशनमध्ये आमची ती ताई आली होती, आता अध्यात्माच्या दृष्टीने म्हटलं क तू एकटी थांबते तर तुझ्याबरोबर कोणी अशी एखादी बाई देऊ का मी तुझ्याकडे रात्री झोपायला यायला। म्हणजे दादा मी एकटी कुठे आहे तुला काय कल्पना नाही का म्हणे, म्हटलं का माझा हरी माझ्याजवळ सदैव, म्हटलं जा आता मला तुझी काळजी नाही। तिला कॅन्सर झाला होता, ती कोल्हापूरला होती, इथे जी संन्यासीन होती तिला म्हटलं तिचा फोन नंबर आहे का तुझ्याजवळ, म्हणे का बरं ते तुमच्या परिचित आहे का, म्हटलं तू आहे का बाकीच्या गोष्टींना सांग, म्हटलं लावतो फोन तिला मी फोन लावून का रे दादा तुला काय माझी आठवण आली, अगं म्हटलं तुला बरं नाही तर मी कोल्हापूरला तुला भेटायला येतो, म्हणे तू कोल्हापूरला काही येऊ नको मी अकोल्याला येते आहे तिथे मा जवळच्या जवळ अकोल्याला ये। मग मी तिला मुद्दवून असं बोललो, अगं म्हटलं मला आंबाबाईचं दर्शन झालं, तुझ्याजवळ आंबाबाई नाही का मंदिरा, म्हणजे इतक्या लांब कशाला, असे असतं हे लोक। ती दैवयोगाने अकोल्याला पोहोचली आणि मला आठवणच राहिली नाही, ती गेली भेटवायची नव्हती, पण वारंवार जेव्हा मला प्रवचनात तिची आठवण येते तेव्हा मी त्याचं दृष्टांत सांगतो। माझ्याजवळ हरी आहे तू माझी चिंता करू नको, ती एकटी थांबायची तिथे, कारण म्हटलं तिला मी म्हटलं तुला असं वाटेल की हा मला चापसतो आहे असं वाटू देऊ, नाही रे म्हणे तसं वाटणार नाही म्हणे, म्हणजे जी कारण काय काही काही वेळा मनुष्य कोणाची जरी परीक्षा पाहतं तर म्हटलं मी तिला सांगून टाकलं मी खऱ्या मनाने म्हणतो आहे की तुला कोणीतरी सहवासाला जवळ एखादी भगिनी देतो मी येईल ती झोपेल, म्हणे नको माझा हरी माझ्याजवळ आहे। मग आपल्या घरात हरी नाही का, आणि मग कसं काय होतं
का सांगतो आहे मी तो आपला आहे आणि त्याच्यावर मोह ठेवणं हा खरा फायदा आहे, हा खरा लाभ आहे. पण या संतांनी आणखीन एक पाचर मारून ठेवले, हा लाभ पूर्व सुकृताविण होत नाही. असं सोपं सांगता सांगता आणि परत आणखीन कठीण करतं. हा जो लाभ आहे हा पूर्व सुकृताविण होत नाही म्हणतं. केवढा आनंद आहे बघा. द्रोणाचार्यांच्या मुलाला राजस मोह होता, धृतराष्ट्राला तामस मोह होता. मुलांचा मोह चांगला आहे पण मूर्ख मुलांचा मोह होता त्याला. धृतराष्ट्र तत्वज्ञानी होता आणि तत्वज्ञानी असून सुद्धा मूर्खावर प्रेम करत होता. म्हणून त्याला मूर्ख तामसी मोह झाला. मोह हा बंधनाला कारण आहे असं माऊली म्हणते. कोणत्या अध्यायात? दुसऱ्या अध्यायामध्ये 27व्या ओवीमध्ये. मोह धरिला ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक अंतरेल ऐकायसे. काय होईल म्हणे? मोह धरल्याने आपली जी सत्प्रतिष्ठा आहे ती जाते आणि परलोक अंतरून जातो. मोहाचा मुलगा लोभ, लोभाचा मुलगा शोक सगळ्या कुटुंबांमध्ये आहे. म्हणून माऊलीनं यांना कुटुंब म्हटलेलं आहे. मोह लोभ आणि शोक. मग अर्जुन म्हणे काय देवो पुसती आवडे मोह तरी सकुटुंब गेला जीठावो घेवोनी आपला. 18व्या अध्यायामध्ये 1558वी ओवी नाथ महाराज म्हणतात, सर्प या रूपकात मोह, मोहास भुजंग असं म्हणतात व लोभास साप म्हणतात. स्वरूप मंदिर होते तेथे मी एकली माया संजाळेली अविद्येची बळी. माझे तुझे चालता पाऊली मोह भुजंगी धरली करंगळी. लोभ सर्प डंखला काय करू आता. नाथ महाराज म्हणतात. आता गीता ऐकताना किती लोक होते? धृतराष्ट्र, अर्जुन, वानरू, मारुती म्हणजे शंकर. धृतराष्ट्राचा मोह गेला नाही, अर्जुनाचा थोडा राहिला. कारण जेव्हा अभिमन्यू रणांगणात पडला तेव्हा अर्जुनाला शोक झाला. शोक झाला म्हणजे मोह आहे. पूर्ण मोह गेला नव्हता. क्षत्रियाला शोक व्हायला नको. रणांगणामध्ये जर मनुष्य गेला तर त्याचा शोक नाही करायला सांगितला. आणि म्हणून त्यांना वीर माता आणि वीर पत्नी असं भूसवलं जातं. दुर्योधन हा रणांगणात मेलाच नाही, पळून गेला होता रणांगणातून. म्हणून त्याला स्वर्ग नाही मिळाला. हनुमंताचा मोह पूर्ण गेला, मुळामध्ये नव्हताच त्यामुळे पूर्ण गेला. कारण मुळामध्ये नव्हता म्हणून मोहाचा अनुमान करता येत नाही. कोणाला केव्हा कुठे कशाचा मोह होऊन जाईल हे सांगता येत नाही. मोह जाणे तैसे सोपे नाही. माऊली लिहिते, मोह जाणं इतकं सोपं नाही. त्याच्याकरता दृष्टांत दिला आहे. तात्पर्य, मोह सुटणं अवघड आहे. मोहामुळे लोभ निर्माण होतो आणि लोभसुद्धा माणसाला ठार करतो. एकदा नारद भ्रमण करत असताना एक वयोवृद्धग्रस्त त्यांना भेटले, ज्यांचं वय 60 वर्ष होतं. ते भक्ती करत होते पण कुटुंब मोह सुटत नव्हता. नारद म्हणाले, आपलं वय झालेलं आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणून भजन करू. उरलेला वेळ भगवंताला द्या. पण आजोबा म्हणाले, तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो. काही दिवसांनी म्हातारा मरतो आणि बैल होतो.
मोह असल्यामुळे ज्यांच्या घरी त्यांच्याच घरी राबतो, नारद परत त्याला भेटतं। आता तरी चला, बैल म्हणाला मी अजून म्हातारा झालेलो नाही। मग शेवटी बैलाचा जन्म संपून तो कुत्रा होतो। नारद परत त्याला आठवण करून देतात म्हाताऱ्याला, कुटुंबाचा मोह सुटत नाही, कुत्रा मरून म्हातारा साप झाला, घराशेजारी राहतो। एक दिवस साप म्हाताऱ्याच्या नातवाला दिसतो, सगळे येतात आणि मारतात। रूपक बनवलं आहे, सुंदर आहे। प्राचीन काळापासून सुरंजय नावाचा एक लोभी राजा होता। त्याला पुत्र नव्हता म्हणून तो ब्राह्मणाची सेवा करत। नारद आले आणि म्हणाले आपल्याला कसा पुत्र हवा आहे? त्याची विष्ठा मूत्र सोन्याची असावी। नारदांच्या आशीर्वादानं त्याला तसा पुत्र झाला। राजाला भरपूर सोनं मिळू लागलं। संपूर्ण राजवाडा, पलंग, भांडी सगळी सोन्याची झाली। मुलांच्या संरक्षणाकरता सैन्य ठेवलं। ही बातमी राज्यात पसरली। एक दिवसात जंगलातल्या डुकरांनी राजपुत्रात पळून नेलं। 15 दिवस त्याच्याकडून सोनं मिळवलं। राजाला समजल्यानंतर राजा आपल्याला मारील म्हणून डाकूंनी मुला ठार मारलं। राजास परत शोक झाला, कारण अतिमोह झाला की त्याचा नाश अगदी ठरलेलाच आहे। म्हणून समर्थांनी एका ओळीमध्ये समजवलं आहे, अतिलोभ तो क्षोभ नाना विकारी। अनेक गोष्टी त्याच्यावर उभ्या राहून जातात। एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। उदरनिर्वाहाकरता तो शेती करीत असे, पण दुष्काळ पडल्यामुळे शेतात जास्त उत्पन्न मिळत नव्हतं। असाच एकदा शेतात बसला असताना वारुळातून नाग बाहेर आला। ब्राह्मण त्याला आस्तिक ऋषीची शपथ घालून वाटीभर दूध पाजलं। नाग दूध पिऊन वाटीत सोन्याची एक मोहर टाकली। ब्राह्मणास आनंद झाला। रोज नागदेवता दूध आणू लागला, रोज एक सोन्याची मोह मिळू लागली। ब्राह्मणाची परिस्थिती सुधारली, सर्व व्यवस्थित चाललं होतं। पण ब्राह्मणाला महत्त्वाच्या कामाकरता परगावी जायचं होतं। मुलास गुह्य सांगितलं, ब्राह्मण परगावी निघून गेला। मुलाने पहिल्याच दिवशी वाटीत दूध ठेवलं। नागदेव दूध प्याले, एक मोहर टाकली। मुलगा नास्तिक होता, लोभी होता। मुलास वाटले वारुळात भरपूर मोहरा असतील म्हणून संध्याकाळी खोरे पहारे घेऊन आला। वारुळ कोरलं, नागदेवता संतप्त झाल्या, मुलाला चावा घेतला आणि मुलाचा प्राण गेला। जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोहमान, वर्षती तैसे घन आकाशाते। 15व्या अध्यायामध्ये 225वी ज्याच्या उतरी ब्रह्मांडपती श्रीकृष्णानं जन्म घेतला त्या वसुदेवाची कंसाने निर्दयपणे 6 बालकं मारली, पण वसुदेवाला शोक झालेला नाही। पाहता, कारण कंसाने देवकीची हत्या करायला ठरवलं, पण आकाशवाणी झाली होती की हिचा 8वा मारेल। याच्यावरून वसुदेवाचं चित्त स्थिर झालं होतं की याला 8वा मारणार आहे, हा हिला मारू शकत नाही। पण 6 अपत्य मरणार होती हे माहिती होतं। आता काही लोकांचे अपत्य जाताना लोक काही काही त्यांच्या मनात भूत घातला, तुम्हाला कोणी करून दिलं नाही, ते ठरलेलं असतं, काही इलाज नसतो त्याच्यावर। पण काही व्यक्तींच्या समाधानाकरता काही गोष्टी सांगाव्याही लागतात, कारण हे जग अर्ध सत्य आणि अर्ध असत्य याच्यावर जगतं। पूर्ण असत्यावरही जग जगू शकत नाही आणि पूर्ण सत्यावरही जग जगू शकत नाही। काही काही समर्थ एका ठिकाणी लिहितात, हे जग जिता मृत्यूभूमी
तरी करती जीव चिरंजीव मी मी ही मृत्यूभूमी आहे. जो आला तो जाणार आहे, मरणाचा कशाला. मरे एकत्याचा दुधा शोक वाहे अकस्मात तो ही पुढे जात आहे. म्हणलं आपली तयारीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आमच्याकडे चिने म्हणून फौजदार होते, संतोषला माहिती आहे, मोठा विनोदी माणूस होता. रिटायर झाले ते मेहरा साहेबाच्या काळात आणि बऱ्याच दिवस इकडे आले, मंदिरात बसायचे वगैरे. इथे तिवारी म्हणून एक फौजदार होते, 8-10 दिवस आले नाही ते. म्हणून यांनी विचारलं, काहून म्हणे दासाहेब तुम्ही आता इकडे येत नाही. म्हणे मी आता स्मशानभूमीकडे फिरायला यायला लागलो. म्हणे का बरं, तो रस्ता परिचित झाला पाहिजे. शेवटच्या दिवशी नवा वाटायला नको. मुद्दे सुंदर मुद्दा आहे, कारण सगळ्यांचा रस्ता तोच आहे. तो परिचित परवा आपण नवरात्रात सुंदर चिता चित्ती, ती चिता जी आहे ती भगवती आहे, तिच्या मांडीवर जाऊन झोपायचं आहे शेवटचं. तिच्या मांडीवर जाऊन झोपायचं आहे. कालच्याच पेपरला होतं, 4 बहिणींनी खांदे दिले आणि मुलीने आग्ने संस्कार केला, मुलगा नव्हता तर. परवाचीच बातमी आहे, काहीच राहत नाही. आता जर कोणी म्हणाल की आम्ही येत नाही बहुमान ठेवायला, तर सगळ्या बाया गोळा होतील आणि ठेवून येतील. काळ बदलला आहे म्हणून ते म्हणतात शोक झाला नाही. धन्य त्याचे ज्ञान न करी शोक बाधिती बालक नामा, म्हणे नामदेव महाराज म्हणतात. शिवाजी महाराजांना जो उपदेश केला त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, गेला मोह आणि आशा कळी काळाचा फासा, मोह कायमचा क्षय होणे यासा मोक्ष म्हणतात. ज्याचा मोह गेला तोच मोक्षाला गेला. म्हणून ते म्हणतात, लोभाविष्टो निरक्तिम विक्षते नैव चापदम. लोभी माणूस केवळ वित्त पाहतो पण त्याच्या प्राप्तीचे परिणाम पाहत नाही. त्यांना त्या वित्तप्राप्तीमुळे येणारे जे संकट आहेत ते त्याला कळत नाही. राजा परीक्षित भागवत ऐकताना 6 दिवस झाले, पण सापाच्या भीतीने राजाच्या शरीराचा मोह सुटत नव्हता. राजा चिंताग्रस्त दिसत होता. शुकदेवांनी एक कथा सांगितली, फार दिवसापूर्वी एक राजा शिकार करता जंगलात गेला, पण रस्ता चुकला. रात्र पडली, वस्ती पाहून लागला. दूरवर एक दीपक दिसला, राजा तिथे पोहोचला. एका आजारी पारद्याची झोपडी होती, तो चालू शकत नव्हता, त्यामुळे मलमूत्र व्यवस्थित जवळ पडलेले होते. खाण्यापिण्याची काहीही सोय नव्हती. ती घाणेरडी झोपडी पाहून राजाला राग आला, तेथे राहू शकला नाही. राजा म्हणाला सकाळीच निघतो, पण राजा तिथे थांबला. कारण काय, परिस्थितीच होती, तिकडे जाता येत नव्हतं. परीक्षित म्हणाला राजा मूर्ख दिसतो. शुक्राचार्य म्हणाला तू राजा आपणच आहात, मलमूत्राच्या पिशवीत अद्याप आसक्ती सुटलेली नाही. म्हणून समर्थांनी याला नरकाचं पोतं असं सांगितलेलं आहे. हे शरीर जे आहे असं करून पहा आणि असं निघून पहा, असं करून पहा. त्याला आत तर आवडतं, पण आतून मात्र काय निघतं. असं करून पहा काय निघतं. संपूर्ण शरीरातला घाम बाहेर पडतो, शरीर हलकं होतं, पण दुर्गंधी येते. म्हणून या शरीराला, या शरीराची जी आसक्ती आहे मी आणि माझं, आणि त्याला पोषण होतं कपडा लत्ता आणि आहार. कपडा लत्ता आणि आहार. आत्ताच एक श्रीमंत माणूस बसला होता माझ्याजवळ 5 वाजता, त्याने त्याच्या टी शर्टची किंमत सांगितली. म्हणजे आपले 15 वर्ष कपडे होतील एवढी किंमत त्या टी शर्टची आहे. आता पा काय कराल तुम्ही,
पण एखाद्याने घ्यायचा ठरवला ठरून समजा तो टी शर्ट नसतील पैसे तर तो काय करेल चोरी कारण एकदा मनात घुसलं तो मोह की पाहिजेच आपल्याला तर तो घुसेलच आणि मोह हा शेवटी माणसाला शोकाच्या ठिकाणी नेऊन पोहोचतो आता लोभ कसा आहे परीक्षिता ज्ञान झालं की शरीर बंधनातून आपण सुटलो पाहिजे पण तुम्ही आपल्याला डॉक्टर सांगतो बा तुम्ही इथे काही मशिनी बरोबर नाही मुंबईला जाऊन तपासून घ्या आपण येन केन प्रकारेनं द्रव्य मिळवून इकडून तिकडून तपासून घेतो तिथे ओके रिपोर्ट मिळतो आणि सकाळी घरी आल्यावर प्राण जातो नाही असं कसं होतं तर त्याचं कारण असं आहे की आपला जो मृत्यू आहे तो व्याधीरहित असतो आपल्या नशिबात आणि एकदा खात्री होऊन जाते की बा यांना काहीच व्याधी नाही आणि माणूस आनंदित होतो आणि आनंदात मृत्यू होतो व्याधी असली तर मृत्यू हा दुःखात होतो व्याधी असली म्हणून आपल्याकडे एक वचन आहे अनायासेन मरणम बिना दैन्येन जीवनम अनायासेन मृत्यू आला म्हणजे आपल्याकडे चांगलं मानलेलं आहे मंगलम राजा परीक्षित हा भयग्रस्त काय झाला आहे की सर्पाच्या हातून आपला मृत्यू आहे आणि कशाने सर्प दंश झाला आहे तो दुसऱ्याचा अपमान केल्यामुळे आता ही कथा सांगणारा वक्ता सुद्धा दुसऱ्याचा अपमान करतो म्हणजे त्याला कथा समजली आहे का मार पिंपळाच्या झाडखाली कथा चालली आहे आपली समजून घ्या मुद्दा आपल्याला मोह सुटला पाहिजे द्रव्याचा नाही शरीराचा आमच्याकडे एक शिक्षक होते ते इतके कठीण होते ते म्हणे मी एक तारखेला पूर्वी एक तारखेला पेन्शन म्हणजे एक तारखेला जे असे दिवस नव्हते 15 आणि 16 आणि 17 एक म्हणजे एक त्यांची 25 तारखेला तब्येत बिघडले त्यांनी पोरांना विचारलं तारीख किती येणार आहे म्हणजे अजून 8 दिवस जात नाही म्हणे 1 तारखेला सही करीन आणि नंतर मरीन हे सगळं गाव मोतीराम मास्तर नाव त्यांचं सगळं म्हणे बरोबर सही केली पोस्टमन आला सही केली 2 वाजता सुट्टी मग ते आजूबाजूचे लोक होते आम्ही लहान होतो काहो मास्तर काही तुमच्याजवळ शिल्लक नाही का म्हणे बा शिल्लक खर्च करायची नसते आलेला पेन्शन राहील याच्यात पोरांचा पहिला दिवस भागून जाईल कटकट म्हणले कोणाचे पैसे घ्यायची गरज नाही माझ्याच पैशाने जाईल इतकी पक्की होते ते करत पेन्शन घेतली 12 वाजता आणि 2 वाजता देह सोडला नावही मोतीराम म्हणून लोभ जो आहे कळाला की मुलाला नाही एक दिवस समजा नाही एक मोहरा मिळाली असती तर काही बिघडलं असतं का आणि म्हणून द्रव्याचं काम जे आहे ते अज्ञानांवर सोपवू नये असं जे सांगितलेलं आहे लहान मुलांच्या समोर पैसे मोजू नये असं सांगितलं आहे आपल्याला पण आता आपणच म्हणतो का आणतर ते पॅन्टच्या खर्चून 500ची नोट काढून आणतं नातूला सांगतो आजोबा चांगला आणखीन फॅशनमध्ये सांगायचं नसतं त्यांना पूर्वी आपले पूर्वज इतके पक्के होते कोणी कधी 100 रुपये अरे बापरे 100 रुपये एवढे कुठे आपल्याजवळ 50 दिल भो तुला उसनवार ते 50च द्यायचे 50 मधले बी सुद्धा 40 दिल्यावर 10 रुपये दे रो 50 द्यायचे म्हणजे 10 दुसऱ्याकडून घ्यायचे आणि तो गेला की त्याला 10 देऊन द्यायचे कारण व्यवहाराचं सूत्र असं आहे हा कार्ड टाकायला लावतो तो लबाड माणूस दुसरं टाकतो आणि याचं कार्ड घेऊन येतो ATM आता सगळीच जनता इतकी सुज्ञ होणार नाही तुम्ही फक्त क्वालिफाईड लोकांपुरतंच ठेवायला पाहिजे ते परवा पाहतो मी त्या
पेन्शन घ्यायला गेले नाही. पोरं सगळ्यांचे पुस्तकंच आटकून गेले त्या कॉम्प्युटरमध्ये. 4 तास गोंधळ होता. सगळ्यांना नाही जमत ते. म्हणून ते म्हणतात की शरीराच्या बंधनातून सुटायचं आहे याकरता काय केलं पाहिजे, तर आपली दृष्टी जी आहे ही विद्यात्याने असं केलेली आहे. शरीरावर आसक्ती म्हणजे काय आहे, चर्मदृष्टी. संबंध लक्षात द्या, शरीरावर आसक्ती म्हणजे चर्मदृष्टी आहे. चांबड्याच्या डोळ्यांनी चांबड्याचा मोह होतो. काय शब्द वापरले बघा, चांबड्याच्या डोळ्यांनी चांबड्याचा मोह होतो. जसं एखादं गाईचं वासरू असलं, सात्विक माणसाला दिसल्यावर तो काय सुंदर आहे. राजसी माणूस म्हणतो आपल्याला जर मिळालं तर आपल्याला कामाला उपयोगाला येईल किंवा दुधाला उपयोग येईल. पण तामसी माणूस काय म्हणतो, याला खाल्लं तर काय मजा येईल. हे बा, म्हणजे दृष्टी कशी आहे. म्हणून जगामध्ये दृष्टी तशी सृष्टी, जगाचा नियम आहे. म्हणून सर्वसाधारणतः जीवांची दृष्टी ही चर्मदृष्टी असते, आणि चर्मदृष्टी असल्यामुळं आता बघा, आपल्याकडे बैल आहे, गाय आहे, म्हैस आहे, म्हातारे झाले. आपली चर्मदृष्टी असल्यामुळे आपण काय करतो, त्यांना विकून टाकतो. पण त्यांच्या जीवाची किंमत नाही करत. त्यांच्या जीवाची किंमत नाही करत आपण. आपल्याला वाटतं तेवढे पैसे मिळून जातील. पण त्यांनी तुमच्याकडे जे काम केलेलं आहे त्याचं तो तुम्ही त्यांना फक्त खाऊ घातलं आहे, काही दाम दिला नाही. मग त्यांच्या शरीराचे सुद्धा पैसे घेण्याचं काम तुमचं नाही आहे. मृत झाल्यावर सुद्धा, कारण त्यांनी तुमच्याकडे काम केलं आहे, तुम्ही कामाचं दाम दिलेलं नाही त्यांना. मग ज्यावेळेला ते निरुपयोगी होतात त्यावेळेला त्यांना वागवणं म्हणजे त्यांना कामाचा दाम देणं आहे. उत्तम शेतकरी ढोरांना सुद्धा चांगला चारा टाकायचा, म्हणजे जो धनिक आहे तो सालदार म्हणा, नाही रे त्यांनी आपल्याकडे काम केलं त्यांना टाकू दे. म्हणजे काय फायदा आहे, अरे खत तू बरोबर सांगायचा माणसाला, खत देता ते अजून ते आपल्याला देत आहे. मध्यम ज्याची परिस्थिती तो काय करायचा, चांगल्या ढोरांनी खाल्ले उडलेले धांडे त्यांच्या पुढे टाकायचा. जसं तुम्ही म्हातारांना उरलेलं देऊन देता, बोय बोयला गोय. म्हणून मी जेवढ्या मुली आहे ना त्यांना असं नेहमी सांगतो, तुमच्या सासूला जेवू घाल, त्यांना नवऱ्याच्या बरोबर जेवू घाला, म्हणजे तुमच्या हातून पाप होणार. लक्षात ठेवा जरा, हां. मुलगाही असा पाहिजे की आई माझ्याबरोबरच जेवेल, म्हणजे ती बाई बरोबर राईटमध्ये चालते. पण आज म्हणतो आपण जाऊ, आपण दोन्ही मागून जेऊ, अलबत गलबत आणि खलबत, कारण याला आईची किंमत नाही. लक्ष द्या. म्हणून आपला महादेवच चांगला पाहिजे. माधू आपण काय करतो, आपला माधू चांगला नाही पण दुसऱ्याच्या सावित्रीला त्रास देतो. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात चर्मदृष्टी जी आहे, माऊलीने सांगितले, जे चामाचे डोळे दावती, जे इंद्रिया गोडी लावती, तेच साच हे प्रीती फुडी जाय. 18वा अध्याय 553 ओवी. पै स्थूल दृष्टी देखिता माते, तेची न देखणे दा निरुते, जे स्वप्नीची अमृते अमर होई जे. आता तुम्हाला ह्या चर्मदृष्टीला तत्वदृष्टी कळाल्याशिवाय उपयोग नाही. कोणीतरी तत्व सांगणारा मिळाला पाहिजे. प्रगट गुह्य बोले, गुह्य जे आहे ते सांगणारा मिळाला पाहिजे. विश्वब्रह्म अचिकेले,
आणि जे गुह्य कळेल त्यावेळा हे विश्व ब्रह्म आहे असं कळतं. जर तत्वदृष्टी नाही पाहिली, तत्वदृष्टी नाही पाहिली तर त्याचा उपयोग नाही. नदी वाहते ना, तिच्या मधल्या धारामध्ये आलेला धांडा म्हणा, लाकूड म्हणा, जर वाऱ्याचा झोक नाही लागला तर शेवटपर्यंत पोहोचून जातो. वाऱ्याचा झोक लागला, दुसरा धक्का लागला तर काठाकडे जात 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 निघून जातो, पण नाही लागला तर झोक निघून जातो. तसं आहे, आपल्याला कोणताही वारा न लागला तर आपण सरळ परमात्माकडे पोहोचून जातो. महाराजांनी लिहिलं आहे, अहंकाराचा वारा न रागो माझिया विष्णुदासा, असं म्हणतो ना आपण. नाही थोडं पण लागतोच. हे जे राजस गुण आहे हे चर्मदृष्टीने येतात, म्हणून तत्वदृष्टी झाली पाहिजे. जगात जे चांगलं आहे आणि काही वाईट आहे यामधून चांगलं ग्रहण करणं. मग कोणाचा दृष्टांत घेतला? राजहंसाचा. दूध पाणी एकत्र, तो काय करतो? फक्त दूध घेतो. आता फेडरेशनसुद्धा राजहंसाचं चित्र चालवते आणि काय काय चालवते पाहतो मी. बरं, त्यांचे म्हणणं काय आहे? जगाला दूध पुरलं पाहिजे. अरे पण वाईट. आता काल तुमच्याकडे चहाचं आलं ना पेपरमध्ये, काय टाकता म्हणे ते चहामध्ये? हे उघड होतं पण सापडत नाही, बंद होत नाही, काय कारण आहे त्याला? म्हणजे मानवाच्या जीवनाला काहीच किंमत ठेवलेली नाही आहे. कशाला किंमत आहे? द्रव्याला. बरं, द्रव्य किती उपयोगी येणार आहे हेही उघड आहे. म्हणून उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वत ते तत्व संत स्वीकारती. दुसरा अध्याय 125वी ओवी. उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वत, ही सगळी जगामध्ये उपाधी आहे आणि याच्यामध्ये गुप्त चैतन्य जे आहे ते भगवंताचं रूप आहे आणि ते तत्व संत स्वीकारतात. सालिले पै जैसे एका हुनी एक मिन ऐसे परी निवडोनी राजहंसे वेगळे किए जे. ज्याप्रमाणे राजहंसाला तुम्ही दूध पाणी एकत्र केलं तर तो बरोबर दूध काढतो. आपल्याला जर पाणी काढायचं असेल तर काय करावं लागतं? ते अग्नीत ठेवावं लागतं आणि अग्नीत ठेवल्यानंतर ते पाणी जळालं की खवा आपल्या हातात येतो. पण राजहंस तसं नाही करत, त्याच्यातलं दूध पिऊन येतो आणि पाणी रडतो. तसं या जगामध्ये ही सृष्टी जी आहे या सृष्टीमध्ये चांगलं आणि वाईट मिश्रित आहे. याच्यातलं फक्त चांगलं ग्रहण करणं हे माणसाच्या तत्वदृष्टीचं तत्वज्ञान आहे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे.